महाराष्ट्रामधला हा फार मोठा एक अपघात म्हणून याकडे आपण पाहावं लागेल. शासनानं 10 लाखाची मदत त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. मी आत्ताच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जी लोकं मृत्यू पडलेली आहेत त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती पहा. त्यांच्या घरी जर कमावतो कोण नसेल तर अशा लोकांना त्यांच्या कुटुंबातील मुलाला मुलीला नोकरीमध्ये परिवहनचं सामावून घ्यावं अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारकडे करणार आहे. पण असं एकूण दिसतं की जवळजवळ 20-21 लोक तरी यामध्ये दुर्दैवाने ठार झाले. सर्व शासकीय यंत्रणा सातत्यानं काम करत आहे, अनेक जीव त्यांनी वाचवले हे सुद्धा खरं आहे. पण तर जे जीव वाचू शकले नाहीत त्यांच्या नातेवाईकांना परिवहन विभागाबरोबर चर्चा करून योग्य ती मदत दिली जाईल.